केंद्रातील भाजपा सरकारच्या मनमानी धोरणामुळे गोरगरीब जनतेची पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे लूट होत आहे. आधीच गोरगरीब जनता ही कोरोनाच्या महामारीमुळे त्रस्त असून लोक लॉकडाऊनमुळे अनेक लोकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या, त्यांना रोजगार नाही. केंद्र सरकारने सामान्य जनतेच्या या बाबीचा विचार करावा. पेट्रोल डिझेल दरवाढ गॅस दरवाढीच्या किमती कमी करून सामान्य जनतेच्या पाठीशी खंबीरपणे राहण्याऐवजी जनतेच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले आहे. सदर भाजपा सरकारने पेट्रोल डिझेल गॅस दरवाढ लवकरात लवकर कमी करावा. याबाबत महामहिम राष्ट्रपती महोदयांनी केंद्रातील भाजपा सरकारला समज देऊन सर्वसामान्य जनतेची लूट थांबवावी, अन्यथा शेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आंदोलन करेल. तसेच या दरवाढीचा निषेध म्हणून आज राष्ट्रवादी शहर काँग्रेसच्या वतीने शेगाव तहसील समोर लोटांगण आंदोलन करण्यात आले व तहसीलदार यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपती यांना निवेदन सादर करण्यात आले. लवकरात लवकर या सर्व गोष्टींचा विचार न केल्यास होणाऱ्या परिणामास केंद्रातील भाजप सरकार जबाबदार राहील. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष मनोज शर्मा, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस बुलढाणा जिल्हा अध्यक्ष भूषण दाभाडे, विनायक गवई, डॉक्टर धीरज राजपूत, ज्ञानेश्वर गायकवाड, श्रीधर गायकवाड, विधी शहराध्यक्ष ऍडव्होकेट एस पोखरे, गोपाल भोंगरे, अहमद खान, ज्ञानेश्वर ताकोते, नितीन कराळे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वसामान्यांना न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी आज आपण पेट्रोल दरवाढ गॅस दरवाढ याच्या संदर्भात शेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आपण लोटांगण आंदोलन केलेले आहे आणि निवेदन सादर केलेले आहे. तहसीलदार मार्फत राष्ट्रपती कोविंद साहेबांना आपण निवेदन सादर केलेले आहे. भाजप सरकारच्या या मनमानी धोरणाला कुठंतरी आळावा बसावा यासाठी आपण आज हे आंदोलन केलेले आहे. जर भविष्यामध्ये जर या गोष्टीचा भाजप सरकारनं विचार नाही केला तर राष्ट्रवादी शेगाव शहर हे तीव्र आंदोलन करेल असा मी एक नागरिक आणि एक पक्षाचा अध्यक्ष या नात्याने मी भाजप सरकारला एक विनंती करतो आणि एक वॉर्निंग म्हणून मी त्यांना एक इशारा सूचक इशारा देतो अशी. एमसी न्यूज करिता आनंद जवंजार, शेगाव.